एकदा एका माणसाचा बैल खोल खड्ड्यात पडला. बैल म्हातारा झालेला होता. खड्ड्यात पडल्यावर त्याला धड उठता सुद्धा येईना. त्याला बराच मार लागला होता. वेदनांमुळे बैल मोठमोठ्याने हंबरत होता. आपल्या मालकाला मदतीसाठी हाका मारत होता. बैलाला माहिती होते की त्याचा मालक त्याला नक्की वाचवायला येईल म्हणून, आणि त्यामुळे बैल जोरजोराने हंबरून आपल्या मालकाला बोलावत होता. बैलाचे हंबरणे ऐकून त्याचा मालक तेथे येऊन पोहोचला. त्याने आपल्या बैलाची अवस्था पाहिली. त्याला खूप वाईट वाटले. बैलाची सुटका कशी करावी याचा तो विचार करू लागला, पण त्याला काही सुचेना. विचार करता करता मालकाच्या मनात विचार आला, हा बैल आता म्हातारा झालाय, हा काही कामसुद्धा करत नाही. याला वाचवले तर दवाखान्याचा खर्च आपल्याला करावा लागेल, आणि वर याला आयतं खायला सुद्धा घालावं लागेल. त्यापेक्षा याला न वाचवलेलंच बरं. मालक विचार करत होता आणि बैल मात्र त्या खड्ड्यामध्ये निश्चित पडला होता. निश्चित पडलेल्या आपल्या बैलाला बघून मालकाला वाटले, आता हा काही जगू शकत नाही, मग याला या खड्ड्यातच मुठमाती देऊया. मग मालकाने आपल्या शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. सगळे मिळून त्या खड्ड्यात माती टाकू लागले. खड्ड्यात पडलेला बैल अंगावर माती पडताच घाबरला. तो धडपडून उठून उभा राहिला. मालक आपल्याला वाचवण्याऐवजी खड्ड्यात माती का टाकतायत हे काही त्याला कळेना. मालक आणि त्याचे शेजारी मात्र खड्ड्यामध्ये न थकता माती लोटत होते. अचानक मालकाच्या खड्ड्यात लक्ष गेले. बघतो तर काय, त्याचा बैल अंगावर माती पडताच ती माती झटकून देत होता आणि त्या मातीवर उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. बघता बघता खड्ड्यात मातीचा ढीग झाला. बैलाच्या अंगावर टाकलेली माती बैलाने हुशारीने झटकून दिली होती. त्याच मातीचा ढीग तयार होऊन बैल त्यावर उभा होता. अखेर खड्ड्याचा काठ जवळ येताच बैल कसाबसा वर आला आणि आपला जीव वाचवून हळूहळू तिथून दूर निघून गेला. खड्ड्यातून बाहेर आलेल्या बैलाला बघून बैलाचा मालक आणि त्याचे शेजारी आव असून त्या बैलाकडे बघत राहिले. मित्रांनो, ही सत्य घटना नाही, ही एक बोध कथा आहे, आणि यातून आपण एक बोध घेतला पाहिजे. ज्यावेळी आपण अडचणीत असतो त्यावेळी आपल्याला मदत करण्याऐवजी अनेक जण आपल्याला संकटात लोटण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी धीर न सोडता त्या संकटांनाच आपली पायरी बनवून आपण यश मिळवायचे असते.